गाईस, तुम्ही तर तुमचा लाडकं सोमठगूर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर गाईज, आजची व्हिडिओ तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरनं समजले असेल काय आहे आजचा ब्लॉग. तर गाईज, तुम्ही पाठवी बघू शकता, भारी ड्रॉइंग काढलेली आहे. हे काढलेले आपले चिन्मय दादाने. तर गाईज, मी आता आलेलो आहे ओमकारदास यांच्या बिल्डिंगच्या खाली. तर ओमकारदा येत आहे, तर लगेच जाऊ आपण आणि पेंडा आणू चला. तर गाईज, आपण आज बनवणार आहोत पोपटे. तर गाईज, तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत पोपटीची रेसिपी, पोपटी कशी बनवायची. तर गाईज, चला आता आम्ही चाललो आहोत पेंडा आणायला केगावमध्ये. तो एक दादा आहे आपला, तो देणार आहे पेंडा. तर चला उरणमध्ये जाऊ केगाव गावात आणि पटकन जाऊ आणि पेंडा आणू. तर गाईज, ओमकार दा आला बघा, मस्त आणि पोतं आणलं चावलाचं. आता आपण जाऊ. थँक्यू ओमकार दा. गाईज, पोतं बीतं घेतलं, आता आपण जाऊ. चला लोकेशन माहीत नाही, पण ते दादाने लोकेशन पाठवलं आहे, त्याचं घर आहे ना इथं. डायरेक्ट जाऊ चला आपण आता. देवला जवळ जरी मारे आईचं देऊळ आहे, तुम्ही समोर बघू शकता. तो ओमकार दा कॉल करते त्याला, दादाला. आम्ही आलेलो होते दादाच्या घरी, त्याने पेंडा काढून ठेवलाय मस्त. आता चला पेंडा घेऊन घरीच भेटू डायरेक्ट. आता लय ऊन बघा जाम लागते दादा, पाणी बिनी दिला मला, पाणी बिनी पिला आम्ही. आता चाललो आता घरी आणि पेंडा पडलेला आहे. गाडी थांबवली, लगेच पडेल टर्न वर जाता त्या पडेल. ओमकार दादा बोलत तो बरं कमी घे, नको बोलत. कमी नाही पडला पाहिजे, कमी नाही पडला पाहिजे. चला गाई, चेहरा बघा कसला काल आलो इतना बोरा. सनस्क्रीन पण नाही लावली मी एक तर. त्याचा बर्बाद पेंडा आता कायला माहित आहे. पेंडा बसलेला आधी गाडीने, पण टर्नवर पेंडाच निघतय. आता आम्ही जुगाड लावतो एक.
डायरेक्ट याच्यानं टाकून मी डिक्की मी झाला तर झाला कचरा काय करायचा काय सोम नंतर साफ करून देणार आहे त्याने कमिटमेंट दिलेले आहे करायला या काय करायचं पिशवी पण नाही दोनच आणलेले आम्ही तर गाईज आता दादाजीत ना आपण पेंडा पण घेतलाय हे बघा पाटी ओमकार अदानी घेतलाय तर चला जाऊ आपण आता ऊन पण जाम लागतंय बघा तर चला डायरेक्ट जाऊ आपण डायरेक्ट घरीच भेटू त्यांची बिल्डिंगच्या खाली तर पेंडा ठेवलाय तर जाऊ घरी मी पण घरी जाते चला पटकन जाऊ घरी आणि नंतर डायरेक्ट भेटू संध्याकाळी 5-6 वाजता भेटू चला तर गाईज आता आपण जाऊ पोपटी बनवायला चला आता निघते मी पण आता एडिटिंग करतो आपले ब्लॉगचे जेजुरीचे तर गाईज ब्लॉग नसेल बघितला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा चला पटकन जाऊ आणि पोपटी बनवू तर गाईज आम्ही पोपटीसोबत चिकन टिक्का पण बनवणार आहोत तर समोर रेसिपी आली असेल पोपटीची ती बघा चला आता चिकन टिक्का बनवू काय ओंकार आता दाखव या बघा मस्त चिकन कालवलाय का ओंकार आदाने तर काही अद्रक लसूण पेस्ट घेतली आपण आणि मसाला पण घेतला आधी त्यात पोपटीला कालवलेला तोच आहे ना तो करू आपण चला ओंकार अदानी पली आणलाय डायरेक्ट तर गाईज आज आपल्याला खरी बनवायची होती पोपटी पण सगळी बरोबर चिकन तंदुरी पण करू तंदुरी पण केली आज आम्ही तर गाईज आम्ही आता टाकलेला आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला तंदुरी गाईज आता कशी तरी पोपटी पेटलेली आहे आधी पेटत पण नव्हती कारण पेंडा ओला आहे नाही त्याचे मुलं आता का माहिती आहे ना तुम्हाला बिन भर असं पाऊस होत तोम करता काय आता जुगाड काय चाललाय तिकडे दाखव जरा जुगाड आहे जुगाड दाखव दे आंबा समोरचा हे आमचे ऑनलाईन लेक्चर चे परिणाम बघू शकता तुम्ही पैसा बर्बाद वंस मोर आमचा आता जुगाड काय चाललाय माहितीये का बॉबीने घेतलंय स्कूटी निस्ता ऑनलाईन हॉटेल मॅनेजमेंट
संपली आमची आता चालू घरी 12 वाजलेत या मडका घ्या मडका दिस इज बिझनेस ओंकार दादा स्वॅगूच वेगला आहे भाई मडका मडका घ्या मडका काय बोला जे बिल्डिंग ची इथं सांगू कार्टून भारी काढलं आमचे ड्रायव्हर काय जाम भारी काढतात त्याहीच काढलं तर काही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि पोपटीची रेसिपी कशी वाटली तर काहीच व्हिडिओ काढायला कमी भेटली कारण मी गेलतो त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढायला भेटली तर काहीच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच वॉचिंग बाय. Can anybody out there hear me?